मी भाग्यश्री ढोंगे पीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात युवा काँग्रेसकडून गौरव तिरंगा यात्रेचे आयोजन, मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी. नदीजोड प्रकल्पांचा विचार व्हावा, नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आपले मत. आणि विदर्भात 21 ऑगस्ट पासून पुन्हा पावसाचा इशारा, हवामान खात्याने दिली माहिती. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त युवा काँग्रेस कडून गौरव तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन चौक ते कमल चौक पर्यंत ही तिरंगा यात्रा काढण्यात आली आहे. 75 मीटर गौरव तिरंगा घेऊन युवा काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शाळेचे विद्यार्थी असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. तर या काँग्रेसचे युवा नेते कुणाल राऊत देखील यावेळी उपस्थित होते. महान त्यागी बाबांनी 1948 साली भागवत कृपा प्राप्त केली होती. त्यांच्या स्मरणार्थ परमात्मा एक आनंदधाम संघटना यांच्या वतीने व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्या विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. परमात्मा एक आनंदधाम संघटना यांच्या वतीने व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंत या संघटनेने 42,000 परिवारांना व्यसनमुक्त केले आहे. महान त्यागी बाबांनी यांना या संघटनेशी जोडले व अनेक लोकांना व्यसनमुक्त करून त्यांचे जीवन सुधारले. या व्यसनमुक्ती कार्यक्रमात या संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तर यावेळी महात्यागी बाबा आणि मातोश्री वाराणसी आई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तर संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात आलेल्या या व्यसनमुक्ती कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विधानसभेचं अधिवेशन उद्या सुरू होत आहे. मुख्यमंत्र्यांचा चहापानचा कार्यक्रम आहे, परंतु दरवर्षीप्रमाणे आजचा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा असतो. आपण पाहतो की हजारोच्या संख्येने परमात्माचे सेवक रामटेकला षष्ठीच्या कार्यक्रमानिमित्त इथे थांबतात आणि दरवर्षी मागच्या 25 वर्षापासून या कार्यक्रमात उपस्थित राहत आहे. आणि म्हणून आज या कार्यक्रमात मी उपस्थित राहिलो आणि त्यामुळे मी मुंबईला जाऊ शकत नाही. उद्यासाठी मी अधिवेशनाला जॉईन करतो. हो, मुनगट्टीवर बोलले की म्हणते, पण आता काँग्रेस म्हणते की जय बळीराजा म्हणा. आता हे बघा, वंदे मातरम म्हणलं तरी चांगलं आहे, जय बळीराजा म्हणलं तरी चाललं आहे चांगलं आहे. त्यांनी म्हटलं जय बळीराजा म्हणा, आम्ही जय बळीराजा म्हणतो. परंतु आम्ही म्हटलं वंदे मातरम, तर त्यांना वंदे मातरम एवढा दिवस काय, हे काही न समजण्यासारखं आहे. त्यामुळे वंदे मातरमचा द्वेष करणाऱ्या पार्टीला या देशाची जनता जागा दाखवेल. हे बघा, सर्वच लोक मंत्री होऊ शकत नाही. मंत्रिपदाचा निर्णय हा सिनियरिटीवर, गुणवत्तेवर, रिजनल बॅलन्स ठेवून करायला पाहिजे. आणि माननीय फडणवीस साहेब आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सर्व लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील. भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम, महानत्यागी बाबा जिंदगी को प्रणाम. परमात्मा हे मी ह्या परमात्माशी महानत्यागी बाबा जिंदगी 1980 पासून जुडलो आणि 1980 पासून व्यसनमुक्तीचे कार्य करण्याचे मला संधी महानत्यागी बाबा जिंदगी यांच्यासोबत मला मिळाली. आणि तेव्हापासून मी या व्यसनमुक्तीच्या कार्याला भिडलो आणि आतापर्यंत महानत्यागी बाबा जिंदगी यांच्या मार्गदर्शनाने मी या नागपूर शहरात नाही, महाराष्ट्रात नाही, MP त नाही, छत्तीसगडमध्ये नाही, गुजरातमध्ये सुद्धा या 4 राज्यांमध्ये आतापर्यंत 42,000 परिवारांनी व्यसनमुक्त झाले आहेत. आणि त्यांना वळणीवर आणणे आणि चांगला संस्कार सुसंस्कार देऊन त्यांच्या जीवनमान उंच करण्याचं काम महानत्यागी बाबाजींनी जसा माझ्या परिवाराचा माझा केला, तसा त्यांच्याही लोकांचा भलं व्हावं, जगातल्या लोकांचा भलं व्हावं हाच उद्देश बाबांनी मला दिला. आणि ते उद्देश ठेवून मी हे कार्य करीत आहेत व्यसनमुक्तीचे. माझा परिचय, मी बजरंग लक्ष्मणराव मेहर, परमात्मा एक आनंदधाम संघटनेच्या अध्यक्ष. आपण जे आज कार्यक्रम आखलेला आहे काय याचं सविस्तर सांगतो. आजच्या कार्यक्रम आखण्याच्या मागच्या उद्देश हाच आहे की हा जो मानवधर्म आहे, महानत्यागी बाबा जिंदूजींनी 1948 मध्ये ही भगवत कृपा प्राप्त केली आणि ती भगवत कृपा प्राप्त होऊन त्यांनी आपले स्वतःचे दुःख दूर केले, व्यसनमुक्त केलं. आणि त्यांनी आपले स्वतःचे दुःख दूर करून ते आपले स्वतःपर्यंतच न ठेवता त्यांनी संपूर्ण ह्या भारत देशामध्ये असणारे गोरगरीब लोकच ह्या व्यसनामध्ये ग्रासले असतात. म्हणजे ते अंधश्रद्धेमध्ये, दारूमध्ये आणि असंख्य जुवा असो
टॉनिक असो लॉटरी असो ह्या अशासकीय ह्या व्यसनामध्ये ग्रासलेले असते ह्या लोकांना ह्या व्यसनातून मुक्त करण्याकरता त्यांनी हा जो ध्येय घेतला होता हा षष्ठीच्या दिवशी त्यांनाही भगवत कृपा प्राप्त झाली होती आणि तीच भगवत कृपा त्यांनी प्राप्त करून हा समाज व्यसनमुक्त करण्याचं काम त्यांनी संपूर्ण ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या संपूर्ण जगामध्ये ह्या दिवशी प्राप्त केल्यामुळे त्यांनी हा वाटून दिला. म्हणून हा आजच्या दिवशी आम्ही त्यांच्या स्वागत सत्कार सोहळा म्हणून आम्ही आजच्या दिवशी षष्ठीच्या एक दिवसाआधी पंचमीला हा आम्ही स्वागत सत्कार त्यांच्या त्यांनी आम्हाला व्यसनातून मुक्त केलं. त्यांनी स्वतः मुक्त झाले व्यसनातून आणि त्यांना आम्हाला असंख्य हजारो लोकांना ह्या व्यसनातून मुक्त करून. वर्धेच्या जुनापाणी चौकातील पुलावर एक खळबळजनक घटना घडली आहे. मालकानेच नौकराची हत्या केली आहे तर या प्रकरणी रामनगर पोलिसात गुन्हा दाखल केला गेला आहे. सकाळी मृतदेह नागरिकांना दिसल्याने ही घटना उघडकीस आली आहे. तर अमोल मसराम असं मृतकाचं नाव आहे. महेश मसराम असं आरोपीचं नाव असून मृतक हा महेशच्या SM हॉटेलमध्ये कार्यरत होता. मागील 2 ते 3 दिवसांपासून त्याचा पैशाला घेऊन वाद सुरू होता. त्यामुळे काल रात्री मृतकाला दुचाकीवर नेत जुनापाणी चौकाच्या उड्डाणपुलावर त्याची हत्या केली. या प्रकरणी एकाला रामनगर पोलिसांनी अटक केली असून आणखीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे. आज सकाळी पोलीस स्टेशन रामनगर यांना फोनद्वारे माहिती मिळाली की त्यांच्या हद्दीतील बायपास रोडवर एका उड्डाणपुलावर एक डेड बॉडी पडलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन पोलीस स्टेशनच्या स्टाफनं पाहणी केली असता इसम नामे अमोल मसराम याचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं धारदार शस्त्राचा वापर करून गळ्यावर वार करून खून केल्याचं निष्पन्न झालं होतं. त्या अनुषंगाने सर्वप्रथम मृतकाची ओळख पटवून त्याच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आणि याबाबत सखोल विचारपूस आणि तपास केल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं की मृतक अमोल मसराम हा ज्या हॉटेलमध्ये काम करत होता त्या हॉटेलच्या मालक महेश मसराम याच्याबरोबर मजुरीच्या पैशावरून झालेल्या वादातून महेश मसराम यानं हा खून केल्याचा त्याच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केलेला आहे. त्याबाबत पोलीस स्टेशन रामनगर येथे भादवी कलम 392 गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी महेश मसराम याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. 25 वर्षांपूर्वी भारतात 80% लोक ग्रामीण भागात राहत होते परंतु आज हे प्रमाण 65% कमी झाले आहे. शेती परवडत नसल्याने लोक शहरांकडे स्थलांतर करीत आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. वनामती सभागृहात इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटच्या चर्चासत्रात गडकरी बोलत होते. शेती फायद्यात यावी यासाठी त्यावरील उत्पादन खर्च कमी करावा लागेल याचा अभ्यास इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटने करावा. अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेचेही अंकेक्षण व्हावे अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, देशाचे कृषी क्षेत्र दुर्लक्षित आहे. 25 वर्षांपूर्वी भारत 80% कृषी प्रधान होता. आता हे प्रमाण 65% आले आहे. ग्रामीण भागातील स्थलांतर वाढले. शेती परवडत नाही ती फायद्यात आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असून ते कठीण नाही. शेतकऱ्यांचे सिंचन क्षेत्र वाढले पाहिजे. भारतात पाणी आहे पण त्याचे नियोजन नाही. हे सांगताना गडकरी यांनी ते जलसंपदा मंत्री असताना या क्षेत्रात केलेल्या कामाचा लेखाजोखा सादर केला. नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याअंतर्गत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी काही युवक गुन्ह्यासंबंधी चर्चा करताना आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे. जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत रात्री 10:30 सुमारास पोलीस पेट्रोलिंग करत असताना जुनी ठवले कॉलनीतील नाल्याजवळ सार्वजनिक ठिकाणी 6 ते 7 मुले गुन्ह्यासंबंधी चर्चा करताना आढळून आले. तर पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता यातील आरोपी प्रतीक दिनेश बोरकर याने पोलिसांना माहिती दिली की ते घरफोडी करण्याच्या तयारीत होते. तर त्यांची अंगझळती घेतली असता आरोपी प्रतीक दिनेश बोरकर जवळ धारदार चाकू मिळून आला तर कौशिक उर्फ चिंटू गेडाम याच्याकडे मिरची पावडर मिळून आली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 6 आरोपींना ताब्यात घेतले आहे आणि त्यांच्या विरोधात घरफोड्यांच्या प्रयत्नांचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे आणि पुढील तपास पोलीस करीत आहेत. काल दिनांक 15/8/2022 रोजी रात्री 10:30 सुमारास जरीपटका पोलीस स्टेशनचे बीट मार्शल आनंद सिंग व प्रमोद सारे हे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना जुने ठवरे कॉलनी नाल्याजवळ सार्वजनिक ठिकाणी त्यांना 6-7 मुले आपापसामध्ये काहीतरी गुन्ह्यासंबंधी चर्चा करताना दिसली. त्यांनी त्यांना ताब्यात घेऊन स्टाफच्या मदतीने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यातील आरोपी प्रतीक दिनेश बोरकर याने त्यांना सांगितले की एका घरामध्ये दरोडा टाकण्याच्या ते तयारीत होते. अशा पद्धतीमध्ये ते मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझळती घेतली असता प्रतीक दिनेश बोरकर याच्याकडे एक धारदार चाकू मिळून आलेला आहे.
तसेच कौशिक उर्फ चिंटू शंकर गेडा याच्याकडे मिरची पावडर मिळून आलेली आहे. त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा त्यांच्याविरुद्ध दरोड्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा तपास चालू आहे. वीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. 14 ऑगस्ट रोज रविवारला उमरेड येथे आमदार राजू पारवे यांच्या हस्ते 75व्या आझादी का अमृत महोत्सव निमित्त 75 फूट उंच राष्ट्रीय ध्वजाचे झेंडावंदन करण्यात आले. तहसील कार्यालय उमरेड येथून सामूहिक 75वा आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, सर्व शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने उमरेड शहरात रॅली काढून मेन सब्जी मार्केट येथे माननीय आमदार राजू पारवे यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या 75 फूट उंच झेंड्याचे आमदार महोदयांच्या हस्ते झेंडावंदन झाले. नागपूर जिल्ह्यातील प्रथमच उमरेड शहरात एवढा उंच झेंडा उभारण्यात आला. यावेळी उपस्थितांना 75व्या आझादी का अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टिळे, तहसीलदार संदीप पुंडेकर, मुख्याधिकारी मंगेश खवले, माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, सुरेश पोणीकर, माजी नगरसेवक राजेश भेंडे, विशाल देशमुख, सुरेश चिचमलकर, महेश भुयारकर, सूरज इटनकर, जितेंद्र गिरडकर, कांचन रेवतकर, रितेश राऊत, गुणवंत मांढरे, अमित लाडेकर, राकेश नोकरकर, चेतन पडोळे, तसेच युवक व काँग्रेस, महिला काँग्रेस व शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी व संबंधित अधिकारी, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. वीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. विदर्भात सलग 3 दिवस ठाण मांडलेल्या पावसाने मंगळवारपासून उसंत घेतली आहे. पूरस्थिती ओसरली असून पुरामुळे बंद झालेले अनेक रस्ते मोकळे झाले आहेत. दरम्यान शनिवारपर्यंत उघाड आणि 21 ऑगस्टपासून पुन्हा पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने सातत्याने विदर्भात पूरस्थिती निर्माण केली आहे. अधूनमधून पाऊस उघडदीप देत असला तरी विदर्भातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे पाऊस कोसळला की लगेच पूर येऊन मार्ग बंद होत आहेत. गेल्या 3 दिवसाच्या पावसाने गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले होते. गोंदिया जिल्ह्यातील मार्ग सुरू झाले असून गडचिरोली जिल्ह्यातील काही मार्ग देखील मोकळे होत आहेत. मंगळवारी अनेक जिल्ह्यात सूर्यनारायणाने डोकेवर काढल्याने सततच्या पावसामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलाय. सलग दुसऱ्या दिवशी कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी बंजारा समाजाच्या काशी असणाऱ्या पोरादेवी इथे जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. आज पोरादेवी इथं देशभरातील बंजारा समाजांच्या महंतांच्या उपस्थितीत धर्मपरिषद पार पडली. या धर्मपरिषदेत संजय राठोड यांनी हजारोंच्या कार्यकर्त्यांसह जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी यावेळी बंजारा समाज बांधवांची पोरादेवी इथं बघायला मिळाली.
बंजारा समाजातील महिलांनी बंजारा समाजाची वेशभूषा प्रदान करून लिंगी नृत्य सादर करून संजय राठोड यांचे स्वागत केले. बंजारा धर्म परिषद येथे बोलताना संजय राठोड म्हणाले की मी फक्त एक बंजारा समाजाचा छोटासा कार्यकर्ता आहे. समाजाला कशा पद्धतीने न्याय देता येईल हीच माझी भूमिका आहे. अनेक प्रश्नांसाठी आजही माझा लढा सुरू आहे. समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि अनेक संदर्भात खऱ्या अर्थाने विकासाला चालना मिळावी ही माझी भूमिका आहे. राजकारण हे सुरूच राहणार, मात्र समाजाचे कार्य करण्यासाठी बंजारा समाजात अनेक ज्येष्ठ नेते आहेत. आज 3 विधानसभा व 3 विधान परिषदेत बंजारा समाजाचे सदस्य आहेत. त्यांच्यासोबत समाजाच्या हितासाठी काम करण्याची माझी तयारी आहे, असं देखील ते यावेळी म्हणाले. राजकारण तो चालू रही है, परंतु हमारे बलिया समाज प्रतिदिन का सभा छेनी जने में कोतो की मैं छोटो जो कार्य करता तू समाज मार पे छे ज्येष्ठ श्रेष्ठ नेता सर तमने समय कल्पना सर कि आप नई घराने में जी आदरणीय मनोहर बहुत सर आप समाज हरिभोज जी सर मखरान जी पुआ सर चलो मार सोबत मार सरकारीकरण वेगवेगळे पक्षांनी जरी हम विया पण दिले भाऊ सर अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. इंडिया इंडिपेंडन्स कप कराटे चॅम्पियनशिप 2022 सब ज्युनियर 13 ते 14 ऑगस्ट 2022 दरम्यान तालकटोरा इंडोअर स्टेडियम नवी दिल्ली येथे पार पडले. भारताच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 2000 स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. भारतीय कराटे मेंटॉर हंशी भरत शर्मा, सेकोकाई इंटरनॅशनलचे मुख्य प्रशिक्षक आणि तांत्रिक आयोगाचे सदस्य जागतिक कराटे फेडरेशन यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा होती. सेकोकाई इंटरनॅशनल हे कराटे इंडिया संस्थेची संलग्न आहे. तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.